एका छोट्याशा गावात एक बाई आपल्या लहान मुलाबरोबर छोट्या झोपडीत राहत होती। मुलाला काही कमी पडू नये यासाठी ती दिवस रात्र काबाड कष्ट करून हाल अपेष्टा सहन करून मुलाचा सांभाळ करत होती। त्या मुलाला मात्र त्याची आई अजिबात आवडत नव्हती। तो तिचा नेहमी तिरस्कार करायचा, रागराग करायचा, कारण त्याच्या आईला एक डोळा नव्हता, त्यामुळे ती विद्रूप दिसत होती। तो त्याच्या आईला शाळेतही येऊ देत नव्हता। त्याला त्याच्या आईच्या विद्रूप दिसण्याची लाज वाटत होती। एके दिवशी एका कार्यक्रमासाठी आईला मुलाच्या शाळेत जावे लागते। मुलाला आई शाळेत आल्याचे कळताच तिचा खूप राग येतो। तो तिच्याकडे रागाने बघतो आणि घरी निघून येतो। घरी आल्यावर तो आईला खूप बडबड करतो, ओरडतो, आईवर चिडतो, वाटेल ते आणि वाटेल तसे बोलतो। तू माझ्या शाळेत का आलीस? आता उद्या माझे मित्र मला तुझ्या दिसण्यावरून चिडवतील। तुला एक डोळा का नाही? मला तू अजिबात आवडत नाहीस। असे बोलताना मुलाला काहीही वाटत नाही, तो रागाने नुसता धुमसत असतो। आई त्याला काहीही न बोलता सुन्न नजरेने पाहत राहते, डोळे पाणावलेले असतात। मुलगा न जेवता झोपून जातो। आई रात्रभर दबक्या आवाजात रडत राहते, पण मुलाच्या मनात आईविषयी खूप तिरस्कार असतो। तो मनाशी ठरवतो की खूप शिकून मोठे व्हायचं आणि इथून बाहेर पडायचं। मनाशी ठरवल्याप्रमाणे तो मुलगा शिकून मोठ्या कंपनीत नोकरीला लागतो, लग्न करतो। बायको, मुलगा, मुलगी असे त्याचे कुटुंब असते। सुखी आनंदी जीवन तो जगत असतो। त्याला नकोशी वाटणारी आई त्याच्याजवळ नसते। एक दिवस अचानक दरवाजाची बेल वाजते। मुलगा दरवाजा उघडतो, समोर पाहतो तर काय, त्याची एक डोळा नसलेली आई उभी असते। तिला पाहून त्याची मुलगी घाबरून आत पळून जाते। मुलगा म्हणतो, कोण आहात तुम्ही? तुम्हाला पाहून माझी मुलगी किती घाबरली। मुलगा न ओळखल्याचे नाटक करतो। आई म्हणते, बाळा बहुतेक मी पत्ता चुकले, माफ कर मला। मुलाला असे वाटते की आईने आपल्याला ओळखले नाही। त्या समाधानातच तो दरवाजा बंद करतो। काही दिवसांनी माजी विद्यार्थी संमेलनासाठी त्याला त्याच्या गावातील शाळेत बोलावणे येते। इच्छा नसतानाही तो जाण्याचा निर्णय घेतो। संमेलन पार पडते, कुठल्या तरी अनामिक ओढीने तो त्याच्या गावातील झोपडीकडे जातो। दाराला कुलूप असते। शेजारची एक बाई त्याला ओळखते आणि एक पत्र देते। ते पत्र त्याच्या आईचे असते। मुलगा पत्र वाचू लागतो। बाळा, मी खूप आयुष्य जगले, तुझ्याकडे मी आता परत कधीही येणार नाही। मला माहीत आहे तुला ही एक डोळ्याची आई अजिबात आवडत नाही। तू अनेकदा विचारले की तुला एकच डोळा का, पण बाळा तेव्हा तू लहान होता म्हणून मी तुला काही सांगितले नाही, पण आज सांगते। तू लहान असताना एका अपघातात तू तुझा एक डोळा गमावलास। एका डोळ्याने तू तुझं संपूर्ण आयुष्य कसं काढणार या विचाराने मी हैराण झाले आणि माझा एक डोळा मी तुला दिला। तू माझ्याशी जे वागलास त्याबद्दल मला तुझा अजिबात राग येत नाही। कधी काळी तू माझ्या अवतीभोवती खेळलास याच गोड आठवणीत मी आयुष्य काढले आणि यापुढेही काढेन। हे वाचून मुलगा ढसढसा रडू लागतो। ज्या व्यक्तीने उभे आयुष्य आपल्यासाठी खस्ता खाऊन काढले, जिने सर्वात महत्वाचा अवयव सहज मला दिला, तिच्याशी मी किती निर्दयपणाने वागलो। त्याला खूप पश्चाताप झाला। तो आई आई अशा मोठमोठ्याने हाका मारू लागला, पण आता त्याचा काहीही उपयोग नव्हता। मित्रांनो, आई वडिलांसाठी त्यांचे मूल म्हणजे सर्वस्व असते। आपल्या मुलांसाठी ते आपल्या सुखाचा त्याग करतात। जेव्हा सगळं जग आपली साथ सोडते
तेव्हा आई वडीलच आपल्याला साथ देतात। म्हणूनच कोणत्याही गोष्टीसाठी आपल्या आई वडिलांना सोडू नका।